नमस्ते, मी योगेश कुटे, लेटसअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक कष्ट करणारे नेते कोण अशी जर नावं घेतली तर त्यात सर्वाधिक टॉपर नाव आहे तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार यांचं. त्यानंतर अर्थातच त्यांचे पुतणे अजित पवार, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, हे जे चार नेते आहेत, हे चार नेते दिवस रात्र कार्यकर्त्यांच्या गराड्यामध्ये, लोकांच्या भेटीमध्ये, प्रशासनाच्या बैठकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये, असा या सर्व नेत्यांचा दिनक्रम असतो. यातील शरद पवार यांची मुलाखत लेटसअपने नुकतीच घेतली. 4 तारखेला ही मुलाखत झाली आणि 4 तारखेलापासून पवारांचा दिनक्रम यानिमित्तानं पाहण्याचा योग आला आणि पवारांनी या मुलाखतीमध्ये जे सांगितलेलं होतं तेही यानिमित्तानं तुमच्या कानावर पडावं आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले आणि अजित पवारांची साथ दिलेली जे कोणी आमदार आहेत त्यांना घरी बसवण्यासाठीचं प्लॅनिंग शरद पवार हे कसं करत आहेत हे देखील यानिमित्तानं त्यांच्याशी बोलताना जाणून घेत आलं. तर यातली जी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की शरद पवार काय करत आहेत. शरद पवारांचा फक्त 4 तारखेपासूनचा दौरा सांगतो म्हणजे तुमच्या ते लक्षामध्ये येईल. आमची खरी तर मुलाखत ही 5 तारखेला पुण्यामध्ये ठरलेली होती, मात्र 2 तारखेलाच निरोप आला की 4 तारखेला तुम्हाला मुंबईमध्येच भेटायचं आहे. म्हणून मुंबईमध्ये आम्ही यशवंतराव चव्हाणला 2:30 वाजता गेलो होतो. 2:30ची भेट होती, पण ते आम्ही येण्याआधीच पवार हे दिल्लीवरनं संसदेचं अधिवेशन संपून हे यशवंतराव चव्हाण भवनमध्ये दाखल झालेले होते. त्या ठिकाणी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार या थोड्या मोठ्या नेते, अनिल देशमुख होते त्याच्यामध्ये, या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक शरद पवार घेत होते. यावेळेस यशवंतराव चव्हाणच्या त्यांच्या केबिन बाहेर जवळपास 60 ते 70 लोक उभे होते पवारांना फक्त भेटण्यासाठी. याच्यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार होते, राष्ट्रवादीकडे इच्छुक तिकिटासाठी इच्छुक असलेले नेते होते, इतर पक्षांचे नेते होते, महाविकास आघाडीमधले नेते होते, कुणी तरुण होते. आणि या सर्वांना भेटल्यानंतरच शरद पवार हे त्या केबिनमधनं बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सिल्वर लोक त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी बोलवलं. त्या भेटीमध्ये आमची जवळपास 1.5 तासाची सगळी मुलाखत झाली. ती सर्व मुलाखत ही लेटसअपवरती आहे, तुम्ही आवर्जून पहा. आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी असं एक वाक्य विचारलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये माझा स्ट्राईक रेट हा 80% होता, म्हणजे त्यांचे 10 उमेदवार लोकसभेच्या रिंगणामध्ये होते आणि त्यातले 8 उमेदवार हे खासदार झाले, म्हणजे त्यांचा जो स्ट्राईक रेट आहे तो 80% राहिला. आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये मला सोडून जे गेलेले आमदार आहेत ते 80% आमदार मी घरी बसवणार, असं एक आव्हान शरद पवार यांनी लेटसअपला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये केलेलं आहे. ही मुलाखतीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल या खबरबातच्या, तर ती आवर्जून पहा. पण हे करताना खरोखरीच हे पवार फक्त बोलतायत की नुसतं चॅलेंज देत आहेत की बोलाचा भाग बोलाची कडी आहे असं तुम्हाला वाटेल. तुम्ही जर शरद पवारांचे विरोधक असाल तर तुम्ही म्हणाल की काही नाही, ह्या पवारांच्या निव्वळ थापा आहेत, पण ते प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये दिसेल. पण पवार यासाठी काय करतायत हे तुम्हाला मला यानिमित्तानं सांगायचं आहे. पवार हे 4 तारखेला मुंबईमध्ये होते, मुंबईमध्ये ती मुलाखत झाली आणि 5 तारखेला देखील मुंबईमध्ये पवारांनी आदिवासी जे आहेत त्यांच्या समस्या जाणून घेणारा एक मेळावा घेतला, यशवंतरावात मेळावा घेतला. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पुन्हा एकदा 5 तारखेला बैठक घेतली, तेव्हा देखील बरेच नेते कार्यकर्ते त्यांना त्या ठिकाणी भेटले. त्यानंतर ते 6 तारखेला पुण्यामध्ये उरुळी कांचनला आले. उरुळी कांचनला ते ज्या एका शाळेचे अध्यक्ष आहेत, महात्मा गांधी संस्था म्हणून उरुळी कांचनची मोठी शाळा आहे, त्या शाळेच्या बैठकीसाठी ते खास उरुळी कांचनला आलेले होते. त्या ठिकाणी त्या शाळेसाठी त्यांनी एक फोन फिरवला आणि तब्बल 10 कोटी रुपयाची देणगी त्या शाळेला त्यांनी मिळवून दिली. एका फोनमध्येच त्यांनी शाळेसाठी एवढं कुठं काम करून दिलं. त्यानंतर ते 7 तारखेला बारामती या ठिकाणी वारीच्या स्वागतासाठी गेले. संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती बारामतीतनं शरद पवार यांचं गाव असलेल्या काठेवाडीतनं पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होते. त्या वारीच्या स्वागतासाठी पवार बऱ्याच वर्षानंतर हजर राहिले. तुम्ही जर त्यांचे विरोधक असाल तर म्हणाल की पवारांना याआधी कधी वारी सुचली नाही, आता निवडणुका जवळ आल्यात तर पवारांना ही वारी सुचली असं तुम्ही म्हणू शकता. पण पवारांनी त्या ठिकाणी नेमकं काय केलं, पवारांनी श्यामसुंदर सोन्नर यांचं कीर्तन आहे ते कीर्तन ऐकलं, त्यांच्यासोबत जे काही लोक होते त्या लोकांना आपल्या घरी भोजनासाठी जवळपास 100-150 लोक होते ते पवारांनी आपल्या निवासस्थानी भोजनासाठी बोलवले होते. आणि ही जी मंडळी आहेत की ही मंडळींना त्यानंतर तुम्हाला माहिती आहे कोणत्या बाया नेत्यांना भोजन वगैरे दिल्यानंतर ही मंडळी खुश होऊन पवारांच्या सगळ्या पाहुणचारानंतर खुश होऊनच पुढे सगळी मार्गस्थ झाली.
त्याच वेळेस त्यांनी बारामतीमध्ये एका रशियन कन्येचा अनुभव सांगितला की जी पालखीमध्ये दरवर्षी सहभागी व्हायची आणि त्यांनीच त्या कन्येला हा सगळा पालखी सोहळा काय आहे याची सगळी माहिती दिलेली होती. आणि त्या कन्येनं असं सांगितलं होतं की तिला एक प्रश्न काही महिलांनी विचारला होता की वारी कुठून सुरू करायची असते, म्हणजे ती पावते किंवा ती पूर्ण वारी होते, की तुम्ही वारीतनं पुण्यातून सहभागी होता की पुढे कुठे लोणंदमधनं सहभागी होता की बारामतीतून सहभागी होता. तर त्या मुलीने असं उत्तर दिलं होतं की जर आळंदीपासून वारी सुरू केली तरच ती खरी वारी, बाकीच्या ठिकाणाहून जे वारी सहभागी होतात ते हौशे नवशे गवशे असतात. म्हणजे त्यांनी आपल्या राजकीय विरोधकांना देखील त्यानिमित्तानं चिमटा काढला की आणि हे सगळे हौशे नवशे गवशे असतात की जे म्हणतात की आम्ही वारीमध्ये पूर्ण वेळ चालतो. पण पवारांनी त्या मुलाखतीमध्ये देखील स्पष्ट केलं होतं, मी काय वारीमध्ये वगैरे कधी चाललो नाही, पण मला काही लोकांना पाहुणचार करायचा होता त्यामुळे मी तो पाहुणचार केला. या वारीनंतर पवार गेले तासगावला. तासगावमध्ये त्यांनी आर आर पाटील यांच्या मतदारसंघामध्ये ते गेले. त्या ठिकाणी आलेल्या अनेक जुन्या नेत्यांना, जुन्या कार्यकर्त्यांना ते भेटले आणि त्यांनी त्या ठिकाणी रोहित आर आर पाटील यांची एक उमेदवारी देखील अप्रत्यक्षरित्या घोषित केली. त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, जवळपास 3-4 मेळावे घेतले, द्राक्ष बागायतदार संघाच्या ऑफिसचं उद्घाटन केलं, शेतकरी मेळावा घेतला, रोहित पाटील यांनी जे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं त्याचं कौतुक केलं आणि एकूणच रोहित पाटील यांच्या तर वयाची 25 वर्षे पूर्ण झालेली आहे आणि आर आर पाटलानंतर त्यांना आपल्याला साथ द्यायची आहे अशा प्रकारचं भावनिक आव्हान शरद पवारांनी केलं. पण या 80% आमदारांना पाडण्यासाठी पवारांच्या खेळ्या काय आहेत हे आपण या निमित्तानं जाणून घेऊया. यापूर्वी जे कोणी माजी आमदार भाजपमध्ये गेलेले होते, राष्ट्रवादीतनं नाराज होऊन इतर पक्षात गेलेले होते, त्या सर्व नेत्यांना शरद पवारांचा संपर्क करत आहेत आणि पवार यांच्या कार्यालयाबाहेर, पवार यांच्या घरी, मोदी बागे, दिल्लीमध्ये सगळीकडे अशा इच्छुक नेत्यांची गर्दी वाढतच आहे. या त्यांनी याआधी अंमळनेरमध्ये बी एस पाटील, शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा, भंडारा गोंदियाचे माजी आमदार खुशालचंद्र बोगचे यांना पुन्हा पक्षात आणलेलं आहे. प्रशांत यादव यांच्या रूपानं आमदार शेखर निकम यांनाही एक नवा पर्याय शोधलेला आहे. याशिवाय आता त्यांनी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पक्षात घेण्याचं निश्चित केलेलं आहे. त्यामुळं जे सामाजिक न्यायमंत्री आहेत संजय बनसोड यांना आव्हान देण्यासाठी पवारांनी एक मोठा मोहरा गळाला लावलेला आहे. भोकरमध्ये त्यांनी माधवराव किनाळकर यांचं देखील पक्षामध्ये येण्याचं जवळपास निश्चित केलेलं आहे. त्यामुळं जे कोणी बडे नेते आहेत त्यांच्यासाठी जे टार्गेट आहेत त्यांचं एक म्हणणं असं होतं की जे कोणी दबावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेले असतील त्यांना परत पक्षात घेण्याबाबत मी अनुकूल राहील, मात्र जे केवळ पदासाठी गेलेले आहेत त्यांच्याबाबत मात्र मी कठोर राहणार आहे. आणि त्यांच्या सर्वाधिक टार्गेटवरती आहेत राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री, म्हणजे अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, संजय बनसोड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, ही जी सगळी मंत्रिमंडळातले सहकारी आहेत की ज्यांनी जे 9 लोक आहेत की त्यांनी पवारांना सांगितलं की तुम्ही भाजपसोबत चला, तुम्ही जर नाही आले तर आम्हाला भाजपमध्ये जावं लागेल. या 9 नेत्यांना पवारांनी सर्वाधिक टार्गेट केलेलं आहे आणि या 9 नेत्यांभोवतीचाच एक राजकीय वेढा त्यांनी प्राधान्यानं टाकण्यास सुरुवात केलेली आहे. याशिवाय पवार यांनी पुण्यामधले काही मतदारसंघ निश्चित केलेले आहेत, त्या हडपसर आणि वडगाव शिरी या 2 ठिकाणी त्यांनी, एक हडपसरमध्ये ते अजित पवारांना दणका देण्याच्या तयारीत आहेत आणि दुसरीकडे वडगाव शिरीमध्ये पण भाजपमध्ये असलेल्या एका माजी आमदाराशी त्यांनी संपर्क सुरू केलेला आहे हे देखील निश्चित आहे. त्यामुळं जे 80% आमदार त्यांना पाडायचे आहेत त्याचं प्लॅनिंग पवार यांनी आता फुलप्रूफ पद्धतीनं करण्यास सुरुवात केलेली आहे आणि मला वाटतं अजित पवार यांनी देखील त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यामुळं सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन बारामतीमध्ये मोठा मेळावा पक्षाचा घेण्याचं अजित पवार यांनी आता सगळं ठरवलेलं आहे आणि ते देखील पायाला भिंगरी लावून सज्ज होत आहेत. दोघेही काकापुतणे हे कष्टाला कुठे मागे पाहत नाहीत, त्यामुळं जसा लोकसभा निवडणुकीमध्ये सामना रंगला तसा या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील रंगणार आहे. पण पवार हे आता मोठ्या तयारीनं उतरलेले आहेत. त्यांच्याकडे येणारा कोणताही नेता जो आहे तो त्यांना भेटतो, त्यानंतर त्या नेत्याला ते जयंत पाटील यांना भेटायला लावतात, जयंत पाटील सगळी पुढची माहिती काढतात, सर्वे करायला लावतात, कोणता नेता कोणत्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने फिट आहे तो जर नेता आपल्याकडे आला तर महाविकास आघाडीमध्ये ती जागा आपल्याला घ्यायची का, यासाठी जी सगळी रणनीती मग जयंत पाटील लागतात, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे हे तिघेजण शरद पवारांना मदत करतात, अशा पद्धतीची सगळी रणनीती आपल्याला पवारांची दिसून येते.
आणि त्यामुळंच या रणनीतीचा धसका इतर विरोधकांना बसला नाही तरच नव्हतं. पवारांनी लोकसभेत दिलेल्या मुलाखतीमध्ये जागावाटप महाविकास आघाडीचं कसं होणार याचं देखील चांगल्या पद्धतीनं एक दृष्टिकोन दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही प्रमुख तीन पक्ष आहोत, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. तर या तीन पक्षांना समसमान जागा वाटप करून म्हणजे जवळपास या सर्व तीनही पक्षांना 96 जागा येऊ शकतात. तरीही केवळ आमच्या तीन पक्षांपेक्षाही इतर जे छोटे छोटे पक्ष आहेत, शेकाप असेल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असेल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल, किंवा आता जी बच्चू कडू किंवा संभाजीराजे यांना देखील महाविकास आघाडीत जर यायचं असेल तर त्यासाठी देखील शरद पवार यांचे दरवाजे खुले आहेत. महाविकास आघाडीनं त्यांच्यासाठी दरवाजे खुले ठेवावेत अशी पवार यांची रणनीती आहे. त्यामुळं पवार यांना हलक्यात घेणं आता तरी महायुतीला अवघड होऊ शकतं. आणि ज्या पद्धतीने ते तयारी करत आहेत त्याचा एक आखुदेका हाल या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळाला. ही मुलाखत तुम्ही आवर्जून पहा आणि पवार हे कसे रणनीती आखत आहेत हे समजावून घ्या. हे तुमच्यासाठी देखील इंटरेस्टिंग असू शकेल. पाहत रहा लेट्स अप मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून कळवा आणि लेट्सअपचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉलो करायला, लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.